जोपर्यंत राज्य सरकारला या सगळ्या कोरोनाच्या बाबतीमध्ये खात्री पटत नाही तोपर्यंत कोणत्याही आमच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना त्या पालकांच्या पाल्याला कुठली अडचण येऊन दिली जाणार नाही. परंतु कोविड आपल्याकडे आज जवळपास 3 महिने लॉकडाऊन पूर्ण झालेली आहे आणि अजूनही कोविडच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार एकंदरीतच देश पातळीवर काय निर्णय घेतो त्याच्याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. काही जण असंही सांगतायत की कदाचित जुलै ऑगस्ट हा महिना अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. लोकांनी तर स्वतःवर जी काही बंधनं घालून घेतली पाहिजेत ती जर दुर्लक्षित केली तर ते संकट अधिक मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांच्यावर येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. केंद्र सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करते, राज्य सरकार त्यांच्या प्रयत्न करतात, अनेक सामाजिक संस्था या प्रकारे मदत करतात. परंतु जनतेने स्वतः या सगळ्या कामामध्ये प्रतिसाद दिला नाही. मग मास्क वापरणं असेल, फिजिकल डिस्टन्स ठेवणं असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठेतरी काही उणीव राहिली तर मग त्याची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मोजावी लागेल. याही गोष्टीची नोंद कृपया त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. पीक कर्जाच्या बद्दल आपण सुरुवातीला म्हणाला तो प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये बैठक होऊन तिथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतरही बँकांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आलेले होते, त्यांना आम्ही हमी दिली. कारण आमच्याकडे कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर 11 लाख शेतकऱ्यांना हे कर्ज माफीमध्ये बसतायत, 8,000 कोटी रुपये त्यांना लागतायत. परंतु मार्च एप्रिल मे मध्ये कोरोनाचं संकट आल्यामुळे सगळे आपला टॅक्स जो यायचा तो सगळा बंद झाला. म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना नवीन कर्ज द्या, तुमचे 8,000 कोटी आणि ते येईपर्यंत त्यांना लागणारं व्याज, त्या दोन्ही गोष्टी राज्य सरकारनी तोंडी सांगितलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही कॅबिनेटला तशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन तशा प्रकारची हमी सहकार विभागाकडनं त्याच्या बँकांना दिली, राज्य सहकारी बँकांना दिली, जिल्हा बँकांना दिली. त्यांनी वाटप त्या ठिकाणी सुरू केलं. बँक ऑफ महाराष्ट्राचे त्या दिवशी संबंधित अधिकारी आणि बाकीचे पण होते, ते म्हणले की आम्ही पण वाटप सुरू करतो. आता आम्हाला खात्री पटली की सरकार आमचं व्याज पण म्हणजे आम्ही पैसे देईपर्यंत जेवढं व्याज होईल ते व्याज आणि मुद्दल असं त्यांचं ठरलं. टेस्टिंग वाढवलेलं आहे, टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं या बाबतीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या, टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं रोज बाधित असणाऱ्यांची संख्या पुढे जास्त प्रमाणामध्ये यायला लागली. जर टेस्टिंग वाढवलं तर या गोष्टी घडणार, परंतु त्या घडल्या तरी आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणण्याच्या करता मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट रेल्वेच्या बद्दल आपण जे काही केलं, आम्ही त्यांना सांगतोय की ती लोकल जे कोणी महानगरपालिकेमध्ये काम करणारे आपल्या ह्याच्यामध्ये राज्य सरकारमध्ये काम करणारे किंवा बँकेमध्ये काम करणारे अशा लोकांना ती रेल्वे उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली पाहिजे, तशा प्रकारची रेल्वे उपलब्ध करून दिली. परंतु आता बाकीच्यांची मागणी यायला लागली किंवा आमचं पण पोट आहे, आम्हाला पण जायला यायला लागतं, आमचाही विचार झाला पाहिजे. परंतु जिथं संख्या वाढते तिथं नाईलाजास्तवर सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागते. तुम्ही जर बघितलं तर त्यातल्या त्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच अंशी काम सुरू झालेलं आहे. खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यात, मागणी ऊसाच्या सुरू झाल्यात, आम्ही मोठ्या प्रमाणावर त्या त्या भागातला कापूस असेल, सोयाबीन असेल, चणा डाळ असेल, हरभरा डाळ असेल, मका असेल, ह्याच्या खरेदी आमच्या चालू आहेत. मधल्या काळामध्ये काही अडचणी आल्या होत्या, त्या पण सोडवण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चाललेला आहे.